झालेल्या शपथविधीनंतर आज मुंबईमध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र या जल्लोषात भाजपचे राज्यातील क्रमांक एकचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गैरहजर होते. यासोबतच भाजपचे महत्वाचे नेते गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाल्या. फडणवीस हे राज्यातील भाजपचे पहिल्या क्रमांकाचे नेते असून देखील ते प्रदेश भाजपच्या जल्लोष कार्यक्रमाला गैरहजर का होते असा प्रश्न उपस्थित होतोय. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे भाजपचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. या राज्यामध्ये जे महाविकास आघाडीचं 14 चौघड्याचं रावणाचं राज्य होतं ते गेलेलं आहे आणि हे राज्य सुखी आणि संपन्न व्हावं, शेतकऱ्याला माझा न्याय मिळावा ही भूमिका देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाने घेतली. याचा सार्थ अभिमानामध्ये. आणि आता एक मोठी बातमी, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलेलं आहे. सरकार आणण्यासाठी तुम्ही अपार कष्ट केले, आता आपल्या मनातील हुंका बाजूला सारा असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. पक्षाचा आदेश मोठा आहे हे तुम्ही दाखवून दिलं आणि ही बढती की अवनती यावर जाऊ नये असं देखील राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि राज ठाकरेंकडून एकंदरीतच फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. सरकार आणण्यासाठी तुम्ही अपार कष्ट केले, आता आपल्या मनातील हुंका बाजूला सारा असं म्हणत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं पत्रातून कौतुक केलंय. तर राज ठाकरे यांनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया. प्रिय देवेंद्रजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, मात्र ते व्हायचं नव्हतं. असो, आताचं सरकार आणण्यासाठी देखील अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असून देखील आपल्या मनातील हुंका बाजूला सारून पक्षादेश शिरसावन मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठं आहे आणि तुमच्या कृतीतून तुम्ही हे दाखवून दिलं. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊ देखील नाही. पण एक सांगतो की धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. यामागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही. तुम्हाला यापुढे देखील बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे, त्यामुळे देशाच्या भल्यासाठी देखील तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आपला मित्र राज ठाकरे, असं राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्रात म्हटलेलं आहे. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.